मंडला शहर में पूर्व विधायक चरण वाघमारे इन्होंने पत्रकार परिषद रखी, जहां उन्होंने बताया कि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में किस प्रत्याशी को समर्थन देना चाहिए। इसके लिए पूर्व विधायक चरण वाघमारे ने संताजी कार्यालय भंडारा में कार्यकर्ता एवं पदाधिकारी को चिट्ठी देकर वोट दिया गया, जहां भाजपा के कुल 10 वोट तो सेवक वाघाय को 2 वोट मिले तो पहली पसंती समर्थन कांग्रेस के प्रत्याशी डॉक्टर प्रशांत पटड़े को किया, जिससे लोकसभा क्षेत्र में माहौल बना है। लोकशाही पद्धतीने तिकीटा वाटप व्हाव्या ही जनतेची अपेक्षा असताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीने उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची नाराजी वृत्तपत्राच्या माध्यमातून दिसून आली, महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केल्यानंतर नाराजी दिसून आली। आम्ही असा विचार केला की आपल्याला जर पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर येता कामा नये, म्हणून आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्या जाणून घेतल्यानंतर असं लक्षात आला की भारतीय जनता पक्षाने आपली मागच्या 2 वर्षाच्या पूर्वी हकालपट्टी केली आणि आपण राष्ट्रवादीचा विरोध केला, म्हणून भाजप आपल्याला जर काढून टाकत असेल तर त्या भाजपला या निवडणुकीत आपण धडा शिकवला पाहिजे, या भावनेने कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात जो उमेदवार स्पर्धेत असेल त्याला पाठिंबा द्यावा किंवा चरण भाऊ तुमच्या जे ज्या बाजूने मत राहील तो आम्हाला मान्य राहील, अशा प्रकारचे 2 प्रकारचे सुझाव कार्यकर्त्यांच्या मतपेटीतून दिसून आलेले होते आणि त्या अनुषंगाने दोन्ही भावनेची कदर करत आम्ही विचार केला की एकीकडे कार्यकर्त्यांच्या भावना भाजपच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्या स्पर्धेत जो उमेदवार असेल तो आणि दुसरीकडे त्या उमेदवाराला मदत करताना म्हणजे त्यांची काही आपल्याला उपकार आहेत का आपल्यावर। 18 उमेदवारांमध्ये आमच्या लक्षात आलं की कार्यकर्त्यांच्या भावना ह्या प्रशांत पडोळेच्या बाजूने आहेत, तर दुसरीकडे मला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा विचार जर प्रशांत पडोळेच्या बाबतीत केला तर त्यांचे वडील स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांनी 2000 साली मला जिल्हा परिषदला सभापती बनवण्यासाठी 2 मताची गरज होती आणि त्या 2 मताची गरज पूर्ण करण्यासाठी काँग्रेसच्या 2 मतांना फोडून त्यांनी मला जिल्हा परिषदला कृषी आणि पशुसंवर्धन खात्याच्या सभापती बनवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांची उपकाराची जाणीव ठेवत आज डॉक्टर प्रशांत पडोळेला मी पाठिंबा देत आहे। नक्कीच फायदा होणार आहे, कारण त्यांना समर्थन दिल्यानं कोणाचे मन दुखण्याचा काही विषय या ठिकाणी दिसून येत नाही, कारण मी सुरुवातीला सांगितलं आहे की हा पाठिंबा देताना कुठली अट टाकलेली नाही, मला विधानसभेची पुढची काँग्रेस पक्षाची तिकीट नको, मी काँग्रेसची तिकीट घेणार नाही, त्यामुळे त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे लोक दावेदार आहेत त्यांचाही मन दुखण्याचा काही विषयच नाही, उलट त्यांच्या मेहनतीमध्ये एक प्रकारे भरत पडत आहे आणि त्यामुळे उमेदवाराला नक्की फायदा होईल। आम्ही महाविकास आघाडीचा घटक नसल्यामुळे आमचा समर्थन हा बूथवर राहणार आहे, मतदानांमध्ये राहणार आहे, काही अंशी आमचे कार्यकर्ते गावागावांमध्ये जाऊन प्रचार करतील पण त्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही स्टेजवर जाणार नाही। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरे की रिपोर्ट।